नमस्कार मैत्रिणीनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज आपल्याला चातुर्मासात व्रत, वैकल्य आणि नियम काय करायचे ते सर्व मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मशास्त्रानुसार धार्मिक प्रगतीसाठी चातुर्मासाचा कालावधी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रतिवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणजेच यंदा 2024 देवशयनी आषाढी एकादशीला 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होईल आणि कार्तिकी शुद्ध एकादशीस सूर्य तुळा राशीत येतो तेव्हा म्हणजेच प्रबोधनी एकादशीला 12 नोव्हेंबर 2024 चातुर्मास समाप्त होतो. या एकादशीला देव उठणे एकादशी असेही म्हणतात. कार्तिकी एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधन उत्सव साजरा करण्यात येतो. चातुर्मास म्हणजे 4 महिने आषाढाचे 20 दिवस, श्रावण भाद्रपद आश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे 1 दिवस. या 4 महिन्यात श्री विष्णू योगनिद्रेत क्षीरसागरात विसवतात तेव्हा जगाचा कारभार भगवान शंकर सांभाळतात. म्हणून या 4 महिन्यात श्री विष्णू तथा शिवपूजेला अधिक महत्त्व असते. देवशयनी आषाढी एकादशीला श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि देव उठणी म्हणजेच प्रबोधनी एकादशीला देव निद्रेतून जागृत होतात. भागवत पुराणानुसार विष्णूच्या या योगनिद्रेस हरिशयन म्हटले जाते. संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थाने वापरला जातो. म्हणून हा हरिशयन म्हणजे ढगामुळे सूर्यचंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो. चातुर्मासाचे नियम. चातुर्मास सुरू झाल्यानंतर या कालावधीत अनेक प्रकारची व्रत वैकल्ये केली जातात. जे भाविक या काळात भक्तिभावाने पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात त्यांच्यावर ईश्वर कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे. चला तर पाहूया देवाच्या कृपेस पात्र होण्यासाठी चातुर्मासाचे नियम. चातुर्मासात कांदा, लसूण, मांसाहारसारख्या तामसी पदार्थाचे सेवन टाळावे. या काळात सात्विक अन्नाचे सेवन करावे. चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावे, अर्थात सुखाचा वैभवाचा त्याग करून ईश्वरास समर्पित जीवन जगावे. चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये. भगवत सेवेत दानधर्मात मन रमवावे. या महिन्यात तुळशीच्या रोपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा, यामुळे लक्ष्मी कृपा प्राप्त होते. या काळात धर्मग्रंथाचे वाचन करावे. या काळात भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे. या महिन्यात पवित्र स्थानाची यात्रा करणे अत्यंत शुभ मानली जाते. या काळात दारू, सिगारेट, जुगार यासारख्या वाईट सवयीपासून दूर राहावे. या काळात ब्रह्मचर्य पाळावे. चातुर्मासातील व्रत उपासना. चातुर्मासात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्माच्या वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञपवित संस्कार मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, ग्रहप्रवेश, गोधान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. ब्रह्मवैवत पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत मानवी जीवनाचे कल्याण करणाऱ्या आहेत अशी मान्यता आहे. देवाच्या या निद्राकालात असुर नकारात्मक शक्ती प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते. अन्यथा त्याला सवत्स्वर भव असे पातक लागते. या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते. पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास व्रत एक स्थानी राहूनच करावे. प्रघात पडला मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थानाचे कार्यही मंद गतीने होत असते. अशावेळी त्यास अनुसरण तामसिक खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत. परमार्थाला पोषक गोष्टीचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टीचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे.
भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धी करता चातुर्मासात 4 महिने व्रतस्थ राहायचे असते. चातुर्मासातील व्रताचे स्वरूप. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन, पानावर जेवण करणे. एक भोजन, एक वेळेस जेवण करणे. आयाचित, न मागता मिळेल तेवढे जेवणे. एक वाढी, म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे. मिश्र भोजन, म्हणजे सर्व पदार्थ एकदा वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे. इत्यादी भोजन नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यावर राहतात. काही एक भूत राहतात. चातुर्मासात हा तपश्चर्या, तपस्या, उपवास, पवित्र नद्यामध्ये स्नान आणि सर्वांसाठी धार्मिक कार्य पाळण्यासाठी राखीव आहे. काही भाविक एक प्रकारचे व्रत पाळण्याचा संकल्प करतात. मग ते मौन बाळगणे किंवा आवडत्या अन्नपदार्थाचा त्याग करणे होय. अशा पद्धतीने आपल्याला चातुर्मास करायचा आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.